नमस्कार, मी नेहा, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी. डॉक्टर श्रीपाल जोशी यांनी एकही पुस्तक लिहिलेले नाही किंवा त्यांचे काव्यसंग्रही प्रकाशित नाहीत, असे असताना ते मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कसे काय होऊ शकतात? साहित्य ही ठराविक वर्गाची किंवा शिक्षितांची मक्तेदारी नाही, असा आरोप ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्यिक परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांनी आज केला. ग्रामीण तरुणांना साहित्य क्षेत्रात स्वतंत्र व्यासपीठ निर्माण होण्यासाठी मोहणे येथे शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू साहित्यिक आणि ज्येष्ठ तत्वचिंतक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन आयोजित केले आहे. साहित्य परिषदेला शासनाकडून 76 लाखाचे अनुदान मिळाले. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या साहित्य विषयक संस्थांनाही शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी महापौर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. मोहणे येथील नालंदा बुद्धविहार येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे संमेलनाचे उद्घाटक असून दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, रावसाहेब पवार, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, सरचिटणीस दशरथ यादव हे उपस्थित राहणार आहेत. श्री घुमटकर यांनी संमेलनाची माहिती देताना सांगितले की सकाळी निघणाऱ्या संविधान दिंडीने संमेलनास प्रारंभ होईल. दिंडी कार्यक्रमात महापौर राजेंद्र देवळेकर, दशरथ यादव, राजकुमार काळभोर, शरद गोरे यांचा महत्वाचा सहभाग असेल. संविधानावर सावट हा महत्वपूर्ण परिसंवाद हे संमेलनाचे खास वैशिष्ट्य असेल. औरंगाबादचे ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम होतील. या संमेलनात इंदू मिल येथे होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक त्वरित पूर्ण करावे, NRC कंपनी सुरू करून बेकार झालेल्या कामगारांची देणी तातडीने देण्यात यावीत, शेतकऱ्यांचे कर्ज व्याजसहित माफ करावे, मालाला हमीभाव मिळावा, विद्यापीठात सुरू असलेला गोंधळ तातडीने थांबवावा आणि मोहणे गावात सरकारी रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, असे ठराव मांडण्यात येणार आहे. उद्घाटक सोहळ्यानंतर कवी संमेलन, परिसंवाद तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार, RPIचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव, शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या उपस्थित समारोप होईल. December 2017 रोजी अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे आणि नालंदा बुद्धविहार मुन्नेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे, त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. कल्याण शहराचे महापौर माननीय देवळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेचा उद्देश असा आहे की जे आपलं साहित्य संमेलन होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन, त्याला माझ्या पत्रकार बंधूंनी जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. कारण कसं आहे, डॉक्टर बाब म्हणजे शिव फुले हे नाव घेण्याची एलर्जी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संमेलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरी गोष्ट अशी की काही जणांना इथं प्रश्न पडला असेल की कल्याण शहर सोडलं, आंबिवली जे स्टेशन आहे मेन स्टेशन हे सोडलं आणि मोहणे गावात काय परिषद संमेलन आयोजित केलं, तर त्याचं कारण असं आहे की खेडेगावामध्ये किंवा गावच्या ठिकाणी खूप पर्यंत पोहोचवण्याचं आमची परिषद काम करत आहे आणि त्यामुळे त्या तरुणांना मंच मिळेल म्हणून आम्ही गाव निवडलेलं आहे. आणि ह्याची विस्तृतपणे माहिती आमचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय घुमटकर सर हे विस्तृतमध्ये याबद्दल माहिती देतील. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.